नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या YouTube चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर मित्रांनो, आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेले जे आधार संबंधी अपडेट आहे, ज्यामध्ये आता तुम्ही घर बसल्या जे आहे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करू शकता। त्यासाठी तुम्हाला काय प्रोसेस करावं लागेल स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं सुद्धा विसरू नका अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर एक लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे, या लिंकवर तुम्हाला क्लिक करून डायरेक्टली या वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटचा पेज तुम्हाला तुमच्या समोर दिसत आहे त्याप्रमाणे दिसेल। त्यानंतर तुम्हाला यामध्ये तुमचं नाव टाकायचं आहे, तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे, त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे जसाच तसा, त्यानंतर ईमेल आयडी टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, आणि त्यानंतर सर्व्हिस सिलेक्ट सर्व्हिसवर क्लिक करायचं आहे। यामध्ये चार पाच सर्व्हिस दिसेल, पण तुम्हाला जी आहे आधार सर्व्हिसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जी आधार सर्व्हिस दिसत आहे त्याच्यासमोर जो गोल आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आधार सर्व्हिस क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल, आणि यानंतर तुम्हाला जी आहे यामध्ये तुम्हाला खाली जी आहे सिलेक्ट करायचे सर्व्हिस, आणि यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी जी आहे आधार लिंकिंग अपडेट तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओटीपी वर क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला ओटीपी वर क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही ओटीपी वर क्लिक कराल तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल, आणि त्या मोबाईल नंबरवर त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल, आणि तो ओटीपी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। आपण वेट करूया ओटीपी आला की लगेच यामध्ये टाकून हा फॉर्म तुम्हाला पुढे कशा प्रकारे दिसेल ते पण मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर ओटीपी आलेला आहे, ओटीपी यामध्ये आपल्याला टाकायचा आहे। जशाच तसा जो ओटीपी येणार आहे तो टाकायचा आहे। जशाच तसा टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे रिक्वेस्ट सर्व्हिस वर क्लिक करायचे, कन्फर्म रिक्वेस्ट सर्व्हिस यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल, आणि त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण माहिती असेल ती असेल तुमची सक्सेसफुली जे डाटा आहे तुमचा रिक्वेस्ट जी आहे सक्सेसफुली झालेली आहे, आणि त्यानंतर हा जो कोड आहे तुम्हाला कॉपी करून ठेवायचा आहे। कोणत्याही ठिकाणी कॉपी करा, आणि कॉपी केल्यानंतर तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्हाला ट्रॅक युअर रिक्वेस्ट वर तुम्हाला क्लिक करायचे। आता ट्रॅक युअर रिक्वेस्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये तुमचा रिक्वेस्ट नंबर टाकायचा आहे, किंवा तुम्ही मोबाईल नंबरवर सुद्धा क्लिक करून तुम्ही या रिक्वेस्ट चेकआउट करू शकता। आणि यामध्ये तुम्हाला तुमचा जो ऑफिस आहे पोस्ट ऑफिस तो दाखवेल, त्यानंतर स्टेटस पेंडिंग दाखवेल, कन्फर्म झाल्यानंतर कन्फर्म दाखवेल, रिक्वेस्ट डेट दाखवेल, त्यानंतर रिक्वेस्ट सर्व्हिस दाखवेल, आधार सर्व्हिस आहे आपली। आता यामध्ये महत्त्वपूर्ण आहे की तुमचं जो पोस्ट ऑफिसचं जे एजंट आहे तुमच्या घरी येतील, आणि घरी आल्यानंतर तुमचा जो आधार नंबर आहे त्याला मोबाईल नंबर असो ईमेल आय डी असो ते लिंक करून देतील। त्यांचा जो खर्च आहे 50 किंवा 60 रुपये जो आहे तो घेईल, आणि त्यानंतर तुमचा जो आहे मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी घर बसल्या तुमच्या आधारला लिंक होणार आहे। तर अशा प्रकारे जी आहे ही सर्व्हिस सुरू करण्यात आलेली आहे। तुम्हाला या सर्व्हिसचा लाभ घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक आहे, त्यावर क्लिक करून हा फॉर्म भरा आणि लवकरच या सर्व्हिसचा लाभ घ्या। तर अशा प्रकारचा आजचा आपला आधार सर्व्हिस विषयी नवीन अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथे सामने जय हिंद जय महाराष्ट्र।